नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? गुड मॉर्निंग. सकाळचे 8:15 झालेले आहेत. आजच्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे. तर आत्ताच आपण मारुतीचं दर्शन घेऊन व्हिडिओची सुरुवात केलेली आहे. चला मग आता चहा प्यायची वेळ झाली आहे. चहा पिऊ आणि मग भेटतो तुम्हाला. आजच्या कामाची काय काय कामं करायची आहेत बघू. नाश्ता करून आता आपण मामा लोकांनी काय काम केलं ते बघायला चाललो आहे. तर आपले गाववाले मामा जे आहेत, गाववाले म्हणजे ते संगमेश्वर जे आहेत पण मी त्यांना गाववाले मामा म्हणतो, तर ते खाली काम करत होते आपल्या आयुर्वेदिक वनात. तर जाता जाता तुम्हाला इथं आपले ऑलपाईस नक्षत्र, ऑलपाईसची झाडं, परत तमालपत्राचे झाडं हे सगळे दाखवतो तुम्हाला. चला तर आपण मस्तपैकी फिरत फिरत खाली आलो आहे. ते समोर जे तुम्ही बघता हे मस्त तमालपत्राचे झाड, याच्यामध्ये दालचिनी पण आहे. आपण ऑल पाईस मसाल्याच्या गार्डन मधून फिरत आहे. हे सगळे मसाल्याचे झाड आहेत. हे तुम्ही बघता हे दालचिनी आहे, हे तमालपत्र आहे, इथं खालच्या साईडला ऑल पाईसचं पण झाड आहे. तर आणि अजून एक नवीन झाड दाखवतो तुम्हाला मित्रांनो, ते म्हणजे कापूरचं झाड, भीमसेनी कापूर जे आयुर्वेदामध्ये वापरतात ना, मोठे मोठे वडे असतात बघा त्याच्या, तसंच ते त्याचं झाड आहे, कापूरचं झाड. आणि हे जे तुम्ही बघता हे ऑल पाईसचं झाड आहे. याचा सरबत पण बनवला जातो, खूप छान सरबत होता. आणि हे रिठा, हे बघा हे कापूरचं झाड आहे. हे जे बघताय ना तुम्ही, हे कापूरचं झाड आहे. हे सगळी पूर्ण कापूरची झाड आहे तिकडे पुढे. खूप छान छान झाड आहेत सगळी. आणखीन एक आयुर्वेदामधलं एक वेगळं झाड दाखवतो तुम्हाला, आडुळसा म्हणून. जे आपण खोकला आलं की डॉक्टर आपणाला देतात ना आडुळसा सिरप, कप सिरप वगैरे, तर त्याच्यामध्ये हे आडुळशेचं झाड आहे. हे बघा हे आडुळशेचं झाड आहे. असे बरीच झाडं लावलेले आहेत इथं. आणि इथं समोरच तुम्ही बघताय ना हे समोरचे, हे डिकेमालीचे झाड आहे. ते डिकेमाली म्हणजे लहान मुलांचे हिरड्याला घासतात बघा लहानपणी, तशी त्याची ते झाड आहेत डिकेमाली. अशी इकडं भरपूर झाडं आहेत नवीन नवीन. आता थोडे थोडे तुम्हाला सांगतो मी व्हिडिओमध्ये, पण पुढे चालून आणखीन भरपूर व्हिडिओ येतील तुम्हाला बघायला. काय करता आळे करायला? बर बर. अशी इथं झाडं लावलेली आहेत बघा मित्रांनो, नवीन. आता ही 6 महिन्याची झाड आहे सगळी. हे सगळी आयुर्वेदिक झाड आहेत. हे जी बघताय ना तुम्ही, हे सगळे कोकमची झाड आहेत. कोकम सरबत, आमचूर. जो माहीत असेल तर तुम्हाला नक्की सांगा. तुमच्याकडे याला काय म्हणतात ते पण सांगा. कोकणामध्ये याला कोकम म्हणतात. बँकेचे स्टेटमेंट प्रिंट करायचे आहेत. काल हिशोबाचं काम झालेलं आहे आणि आज प्रिंट करून ताईला, तर बाकीचं ऑनलाईन एंट्रीचं काम ते आहे ते करून टाकेन. काय करता तुम्ही मॅडम? काम हिशोबाची काम, महत्वाची काम. म्हणजे विचार आहे का नाही तुम्हाला? खूप लागली आहे पण इतकं काम दिसतंय पुढे की आता काही जेवणा वगैरे काही सुदबुद राहिलेली नाही आम्हाला. नाही तरी पण पोटा पाण्याचा विचार आहे ना शेवटी. पोटा पाण्याचाच विचार करून तर हे काम करतोय मी, कारण की जर काम केलं नाही तर खाणार काय नाही, काम होणार काय. काम करायला ताकद पण लागेल ना. तशी ताकद तर प्रचंड आहे आपल्याकडे मग. आणि त्यात आम्हाला झालंय इन्फेक्शन गळ्याचं, म्हणून आम्हाला काही गिळवत नाही. मग आता आम्हाला जाऊन तिथे काहीतरी खीर बनवायला लागेल आणि मग आम्ही जेवण करणार.
असं पण असतं. खीर पण खाता तुम्ही? आम्ही खीर खातो, आम्ही नाचणीची खीर खातो, आम्ही गव्हाची खीर खातो, आम्ही साबुदाण्याची खीर खातो. मग विचार आहे म्हणा की जेवायचा? मग जेवायचा विचार आहे आणि शरद भाऊन आता भूक पण लागलेली आहे. मग आता 2 वाजलेत, काय जेवायचं? चला की मग 2 वाजले सुट्टी द्या आम्हाला जेवायला. मॅडम आल्याशिवाय आम्ही कसं जेवणार? अगदी एवढं काही नसतं, एवढं काही नसतं आमच्याकडे. चला चला जेवायला चला. तर मित्रांनो, जेवण वगैरे झालेलं आहे आता आपलं आणि आपण आता थोड्या वेळ आराम करायला चाललो आहे. 3:15 झालेत. मग आराम करून आपणाला थोडं श्रीवर्धनला पण जायचं आहे सामान घ्यायला. आणि आपली ज्युपिटर थोडी बंद आहे, स्टार्ट होत नाही, त्याच्यामुळं आपण गाडी गॅरेजला घेऊन जायची आहे ती. चला तर मग भेटतो तुम्हाला नंतर, आता थोडा आराम करू आणि मग भेटतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. या व्हिडिओमध्ये काय नवीन बघायला मिळालं तेही नक्की सांगा. आणि आत्ता संध्याकाळचे 6:30 वाजले. चला तर मित्रांनो, मग भेटू आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.